सांगली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य निवडी संपन्न. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या रिक्त असणाऱ्या 8 सदस्यांच्या निवडी आज पार पडलेल्या महासभेत करण्यात आल्या. महापौर सौ गीताताई सुतार यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली आहे. आज झालेल्या ऑनलाईन महासभेत भाजपाचे गटनेते युवराज बावडेकर यांनी महापौर सौ गीताताई सुतार यांच्याकडे दिलेल्या बंद लिफाफ्यात भाजपकडून संजय यमगर, सुनंदा राऊत, पांडुरंग कोरे, सविता मदने, अनिता वनकंडे यांच्या नावाचा समावेश होता. तर काँग्रेसचे गटनेते उत्तम साखळकर यांनी दिलेल्या लिफाफ्यात पद्मश्री पाटील आणि करण जामदार यांच्या, तर राष्ट्रवादीचे गटनेते मणिरुद्दीन बागवान यांनी दिलेल्या लिफाफ्यात राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी यांना स्थायी सदस्य म्हणून निवडण्यात आले आहे. सर्वच पक्षाच्या गटनेत्याकडून बंद लिफाफे आल्यानंतर महापौर गीताताई सुतार यांनी सर्वच 8 सदस्यांच्या नावाची यादी वाचून निवडीची घोषणा केली. निवडीनंतर नूतन सदस्याचे महापौर गीताताई सुतार यांनी ऑनलाईन सभेतच अभिनंदन केले. स्थायी समितीची आज निवड झालेली आहे सदस्यांची. त्याच्यामधून नूतन स्थायी समिती सदस्य जे आहे ते भाजपामध्ये संजय यमगर, सुनंदा राऊत, पांडुरंग कोरे, सविता मदने, अनिता वनखंडे आणि काँग्रेसमधून पद्मश्री पाटील, करण जामदार आणि राष्ट्रवादीकडून दिग्विजय सूर्यवंशी यांची निवड झालेली आहे. या सर्व सन्माननीय सदस्यांना ज्यांची निवड झाली आहे त्यांना हार्दिक शुभेच्छा. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.